आज दिनांक 24 जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 183 झाली आहे। उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 130 आहे, तर बरे झालेले व घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 46 आहे। आजपर्यंत मयत झालेल्या रुग्णांची संख्या 7 आहे। आज एकूण 9 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी VTM PCR टेस्ट 5 तर अँटीजन रॅट टेस्ट 4। अशा प्रकारे एकूण मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 183 झालेली आहे। मोहोळच्या या भागातून रुग्ण आढळले आहेत चिखली, आष्टी, देवडी, अनगर, सोहळे, इंचगाव, कुरूल, ढोक बाबुळगाव, कामती बुद्रुक, कामती खुर्द, विरवडे बुद्रुक, कोरवली, वाळूज, मसले चौधरी, देगाव, मलिकपेठ, पाटकुल, टाकळी सिकंदर, पेनूर, खवणी, पापरी, येवती, आष्टे, किंगणनिपाणी, सावळेश्वर, चिंचोली काटी, कोळेगाव, भांबेवाडी, सेज बाबुळगाव आणि मोहोळ। अशा प्रकारे एकूण मोहोळ तालुक्यातील बाधितांची संख्या 183 झाली आहे। फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे, स्वच्छतेचे नियम, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे व वेळी सतर्क होण्याचं अहवाल मोहोळ प्रशासनाने केलं। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा।